नमस्कार, रुपालीज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे, आज आपण कच्च्या केळीचे वेफर्स बनवणार आहोत घरगुती पद्धतीने। खूप छान लागतात हे कच्च्या केळीचे वेफर्स, त्यासाठी आपण साहित्य बघूया आपल्याला काय काय लागणार आहे ते। ही मी कच्ची केळी घेतलेली आहे, ही स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे। त्याचबरोबर आपल्याला अर्धी वाटी पाणी लागणार आहे। आणि ह्या अर्धी वाटी पाण्यामध्ये एक चमचा आपण मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाव चमचा आपण हळद घालणार आहोत। हळद ऑप्शनल आहे, नाही घातली तरीही चालेल, फक्त पाणी आणि मीठ घातलं तरीही चालेल। आता आपण ह्या पाण्यामध्ये पाव चमचा हळद मिक्स करून घ्यायची आहे। वेफर्सला कलर येण्यासाठी आपण हळदीचा वापर करणार आहोत। खूप छान होतात हे कच्च्या केळीचे वेफर्स। रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। हे छान आपण हळद, मीठ आणि पाणी मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण ही केळी तोडून घेतलेली आहे आणि आता आपण ह्याचे मागचे पुढचे देठ आपण कट करून घ्यायचे आहेत। आता आपण ह्या केळीची साल काढून घ्यायची आहे आणि केळीची साल काढली की लगेच आपण केळी पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे, म्हणजे आपली केळी ही काळी पडणार नाही। आणि आपण जेव्हा चिप्स बनवणार आहोत आपण ते लगेच तेलामध्ये टाकायचे आहेत, आपण बाजूला चिप्स करून नाही ठेवायचे। बाजूला आपण चिप्स करून ठेवले की मग ते काळे पडतात आणि एकमेकांना चिकटले पण जातात। अशा प्रकारे आपण ही केळीची साल काढून घ्यायची आहे, नाही ते लगेच मग केळी काळी होते। अशा प्रकारे हे मी पाण्यात घालून घेतलेले आहे। कढईमध्ये तेल अगोदरच गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपण अशा प्रकारे लगेच तेलामध्ये केळीचे काप आपण खिसून घ्यायचे आहे। ही प्रोसेस खूप काळजीपूर्वक करायची आहे, नाहीतर भाजण्याची शक्यता असते। अशा प्रकारे आपण हे एक केळ खिसून घेतलेलं आहे सरळ तेलामध्येच। आता आपण मीठ, हळदीचं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरती आपण हे चिप्स फ्राय करून घ्यायचे आहेत। आता हे मी थोडेसे मोठे काप केलेले आहेत चिप्सचे। हे पण आपण अशाच पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहेत। सरळ आपण हे तेलामध्येच खिसायचे आहे चिप्स, बाजूला खिसून नाही ठेवायचे, नाहीतर मग काळे पडतात आणि एकमेकांना चिकटल्या पण जातात। आणि आता आपण ह्याच्यामध्ये मीठ, हळद, पाणी घालून घ्यायचं आहे। एकच चमचा घालायचा आहे, जास्त घातलं तर मग आपले चिप्स हे खारट होतील। रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। अशा प्रकारे खूप असे छान आपले खुसखुशीत केळीचे वेफर्स बनवून तयार झालेले आहेत। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा। तुम्ही बघू शकता किती छान असे हे आपले केळीचे वेफर्स बनवून तयार झालेले आहेत।